सगळे, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी हेअरस्टाईल शेअर केल्या होत्या, त्या तुम्हाला खूप आवडल्या, मला खूप छान छान कमेंट आले, त्यासाठी थँक्यू सो मच. तर मला हेअरस्टाईल येतात खूप छान छान, कारण की मी पार्लरचा कोर्स केला ऍडव्हान्स. पण काय ना, आता परीला सांभाळून करणं जमत नाही. आणि तर लग्न झालं ना, मम्मीचे केस रोज नवीन नवीन हेअरस्टाईल करायची. तर मम्मीच्या मैत्रिणी बोला की वा तुमची मजा आहे, रोज नवीन नवीन हेअरस्टाईल बघायला मिळतात. सो मम्मीच्या केसांवर जो मी प्रॅक्टिस केली, त्यामुळे माझी जे म्हणजे काय बोलतो प्रॅक्टिस खूप चांगली झाली आहे. मला खूप छान छान हेअरस्टाईल येतात. पण हा मी परिमळ नाही शेअर करू शकत किंवा स्वतःचे पण नाही करू शकत, माझ्या एवढा टाइमच नसतो की मी केस मोकळे ठेवू. पण ज्या मी लास्ट दोन हेअरस्टाईल शेअर केल्या तर त्या तुम्हाला खूप आवडल्या. सो मी आज विचार केला की मी फ्रंटच्या काही हेअरस्टाईल शेअर करते, जेणेकरून जर वट्ट पौर्णिमेसाठी तुम्ही करत असाल तर तुम्हाला फ्रंट आणि बॅकसाठी तर त्या दोन पैकी एक तुम्ही करू शकता, तो तुम्हाला मिळेल. आणि जर मला पुढे जमलं तर मी अजून हेअरस्टाईल शेअर करेल, खूप छान छान येतात मला त्या प्रकारे, बटरफ्लाय वगैरे काय काय आहेत नवीन नवीन, सो त्या पण मी शेअर करेल जर जमल्या तर. पण आता मी तुम्हाला आज फ्रंटच्या काही हेअरस्टाईल दाखवते, तर चला करूया. तर फर्स्ट ना तुम्हाला तुमचे केस खूप चांगले मिसळून घ्यायचे असतात. मी तुम्हाला सांगू कोणती हेअरस्टाईल करायची आधी, हे लक्षात घ्या, तुम्हाला केस मिसळून घ्यायचे. मग त्यानंतर जशी तुम्हाला हेअरस्टाईल करायची त्या अकॉर्डिंग करा. आणि ना जर तुम्ही आंबाड्यासाठी हेअरस्टाईल करत असाल ना, जसं की पफ वगैरे करायचा असेल, तर पहिले काय करायला पाहिजे मी तुम्हाला एक आयडिया देते. दोन पार्ट करून घ्यायचे आणि पुढचे केस साईडला करून मागच्या केसांना तुम्ही बांधून घ्या. आता हे मी मागं नाही करणार आहे हेअरस्टाईल, त्यामुळे मी तुम्हाला फक्त फ्रंटच्या दाखवते. सो पहिले केस विचरून घ्या तुम्ही बांग करत असाल त्या हिशोबाने. त्यानंतर थोडस मधल्या साईडनी एक पार्ट घ्यायचं, ठीक आहे, आणि याची वेणी घालायची. आता सो याला याची एक किंवा दोन वेण्या करून घ्यायच्या पहिले, म्हणजे जे आपण वेणी घालतो ना तशी. इथे झाले मी दोन वेळा केले. त्यानंतर पहिल्या भागातले केस एक याच्यात ऍड करा आणि जो खालचा आहे परत आपण वेणी घालायची, म्हणजे ऍड करत करत तुम्ही वेणी घाला पूर्ण, ठीक आहे. सो आता तुम्ही थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये बघा. जर तुम्हाला असं हवं असेल तर तुम्ही इथली पुढची थोडे केस बट म्हणून काढून घ्या आणि पुढे हेअरस्टाईल कंटिन्यू करा. नको असेल तर नका काढू, पण मी एक जस्ट सांगते, जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही असं इथेच एक काढून घ्या, जेणेकरून असं छान दिसेल. तर तुमचे केस असतील असे पुढे तर एक मस्त लांब वाली काढा, ठीक आहे. सो आणि ना ही हेअरस्टाईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण खालपर्यंत वेणी घालून वरच्या साईडनी पण लावू शकता, जसं की तुम्हाला पुढे दाखवते, नाही तर आतमधल्या साईडनी पण हे करू शकता. तर त्या दोन वेगवेगळ्या प्रकारे पण छान दिसतील असे हेअरस्टाईल साईड. तर हे बघा आपले हेअरस्टाईल इथे पुढची झाली. आता हे पूर्ण आपण वेणी घालून घेऊया खालपर्यंत. ही हेअरस्टाईल ना तुम्ही फक्त अशी नॉर्मली पण करू शकता, म्हणजे असं नाही की तुम्हाला जुडा घालायलाच पाहिजे किंवा असं काही नाहीये. जस्ट तुम्ही ड्रेसवर किंवा काय बोलत जीन्सवर वगैरे पण असं थोडस घालू शकता. जीन्सवर पण केलं तरी छान वाटेल, थोडस इंडियन लुक आणि थोडं वेस्टर्न असे टाईपमध्ये. मी कॉलेजला होते ना त्यावेळेस मी असे नवीन नवीन हेअरस्टाईल करून जायची. किती छान झाली ना आपली वेणी.
जसं मी सांगितलं तुम्हाला जर वरतून घ्यायचं असेल तर वरतून घ्या, खाल म्हणजे आतमधनं पिनअप करायचं असेल आतमधनं करा, तर खालपर्यंत जर वेणी घालून झाली ना पूर्ण तर खाली तुम्ही रबर लावा, ठीक आहे. आणि मग हे बघा आता इथं मी पूर्ण वेणी घातली. आता जर तुम्ही नॉर्मली फक्त कॅरी करणार असाल ना, म्हणजे की आंबाड्यात वगैरे नसाल लावणार, तर मी तुम्हाला सांगू काय करा. एक सेकंड मी पहिले खालती पिन लावून पॅक करते जेणेकरून वेणी सुटायला नको. सो जर तुम्ही फक्त म्हणजे आंबाडा वगैरे नसेल घालणार जुडा वगैरे, तर थोडेसे एक असं वरती घ्या आणि ही मध्ये असं अटॅच करा. आणि पिन लावा, ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे काही लुकली, थोडस पफ करा किंवा मग थोडं या साईडने खेचा जेणेकरून ती छान लुकेल. तुम्हाला दाखवते थोडस. तर त्यासाठी ना तुम्हाला पूर्ण करायची गरज नाही जर तुम्ही असं करणार असेल तर, ठीक आहे. आणि ह्या साईडने पण करू शकता, पण मोस्ट ऑफ मी ह्या साईडने नाही करत, त्यामुळे तुम्हाला एकच साईड दाखवते. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ह्या साईडने पण करू शकता त्याच प्रकारे. तर हे बघा छान दिसते ना, जसं जर तुम्ही असे एक बट काढाल तर अजून छान दिसेल. दुसरं मी सांगते तुम्हाला, जर तुम्ही आंबाडा घालणार असाल तर त्यावेळेस तुम्ही काय करा, तुम्ही जो आंबाडा घालाल ना पूर्ण त्याच्या वरतून अशी घ्या, ठीक आहे, जेणेकरून जी पण डिझाईन येईल ना ती अशी वरतून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही काही हेअरस्टाईल करू शकता. तर इथे पण तुम्हाला दाखवते कसं वाटू शकते. तर हे बघा जर तुम्ही फक्त असं पण घालू शकता, साडीवर पण असंही छान वाटेल, थोडं मोकळे कसं ठेवलं आणि अशा प्रकारे थोडी हेअरस्टाईल केली तर छान वाटते बघा. तर या साईडने पण तसंच करा सेम, आणि अशी हेअरस्टाईल बनवू शकता तुम्ही. हे बघा किती छान आपले हे आले. जर तुम्हाला हवं असेल थोडस असं पफ करून घ्या, खेचून घ्या अशा प्रकारे. आता मी तुम्हाला दुसरी दाखवते. तर आता मी तुमच्यासोबत दुसरी हेअरस्टाईल शेअर करते. तर मी तुम्हाला सांगू, मला ना पफवाल्या पण हेअरस्टाईल येतात आणि मी जर तुम्हाला दाखवणार होती, पण काय झालं ना या वाल्या जे पिन असतात ना ते माझ्या संपल्या आहेत आणि राज गेले होते घ्यायला पण त्यांना मिळाल्या नाही. सो त्यामुळे मी तुम्हाला पफवाल्या, कारण की ना पफ ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस खूप साऱ्या असे पिना लावायला लागतात, तर त्या माझ्याकडे नाही आहे. फक्त युपिन्स आहे आणि रबर आहे आणि यावाल्या दोन तीनच पिन आहेत, त्यामुळे मी तुम्हाला पफवाल्या हेअरस्टाईल नाही दाखवू शकत आहे. नाही तर मी तुम्हाला त्या पण नक्की दाखवल्या असत्या. आणि जर मला पिन्स मिळाल्या ना एक दोन दिवसात, तर मी तुमच्यासोबत त्या पण हेअरस्टाईल शेअर करेल. कारण की ज्यावेळेस आपण आंबाडा वगैरे करतो त्यावेळेस मोस्ट ऑफ पुढच्या साईडला आपण पुढे अशी काहीतरी वेणी करून इथे पफ असतो देन आंबाडा असतो म्हणजे की जुडा असतो. पण जसं मी सांगितलं ते मला नाही मिळालं त्यामुळे राहिलं. तर आता आपण दुसरी हेअरस्टाईल करूया. दुसऱ्या हेअरस्टाईलमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला फ्रंटचे इथे दोन एक लाईन पूर्ण घ्यायची आहे, त्यात एकदम सिम्पल ही त्याचे दोन पार्ट करा. तर हे बघा इथे दोन पार्ट केले. आता हे एकमेकांमध्ये ट्विस्ट करायचे. ठीक आहे, आता जो ट्विस्ट केलेला मागचा पार्ट पुढे आलाय ना त्याच्यामध्ये हे केस ऍड करा डायरेक्ट आणि पुढे फिरवा, परत ट्विस्ट करा. परत जो आता दुसरा पार्ट पुढे आलाय त्यामध्ये हे केस ऍड करा. आणि पुढे फिरवा. असं पूर्ण करत जायचं आपल्याला. आणि जशी ती हेअरस्टाईल आहे ना तशी ते पण हिच्यापेक्षा यामुळे सोपी आहे, कारण की त्याला कसं आपल्याला त्या हेअरस्टाईलला बटरफ्लाय हेअरस्टाईल बोलतात. आणि त्यात कसं आपल्याला सारखे सारखे केस हे करायला लागत होते, वेणी घालायला लागत होती, त्यामुळे ती थोडी हार्ड जाते. ही थोडीशी सोपी होऊन जाते आणि ही तुम्ही नॉर्मली पण अशी लावू शकता. जसं मी सांगितलं की तुम्ही ड्रेसवर वगैरे असे शिवून
सो इथे मी हे पुढचे ठेवते असेच, आणि इथे फक्त मी ट्विस्ट तर जी तुम्हाला मी लास्ट वाली जे हेअरस्टाईल दोन बनचे हेअरस्टाईल दाखवल्या होत्या त्या जी ट्विस्ट ट्विस्ट वाली होती ना त्यासाठी खूप छान जाईल जर तुम्ही अशी केली ना, कारण यात पण ट्विस्ट आहे, यात पण तुम्ही वेग असे दोन वेग ट्विस्ट करू शकता, मी सिंगल एकच केलाय. सो काही अशा करून तुम्ही त्यामध्ये हे केस ऍड करा, सो खूप छान जाईल. तर हे बघा, आणि तुम्हाला जर हवा असेल ना थोडस असं पफ करा, थोडीशी केस मोकळे काढून घ्या बाहेर, म्हणजे पफ टाईप मध्ये छान अशी हेअरस्टाईल तयार होईल. तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझ्या ह्या हेअरस्टाईल कशा वाटल्या. फ्रंटसाठी खूप छान नाही आहे मला माहिती आहे, कारण की सध्या माझ्याकडे काही गोष्टी नाही आहेत, पण तरी मी सध्या तुमच्यासोबत आज याच्यासाठी शेअर केला की जर तुम्ही याच्यासाठी करत असाल वटपौर्णिमेसाठी तर तुम्हाला काहीतरी आयडिया मिळावी त्यासाठी. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. मी सांगू आपण हेअरस्टाईल कशा प्रकारे करू शकतो, फक्त आपल्याला ते केस ऍडजस्ट करता आले पाहिजे. तर ना कोणती गोष्ट आपण केसांवर काही करू ना ती हेअरस्टाईल बनून जाते, ही मी नोटीस केलंय आणि मी स्वतः अनुभवलंय. मी माझ्या मम्मीच्या केसांवर ना काही वेगवेगळं करायचे, पण ती खरंच हेअरस्टाईल बनायची, आणि माझ्या मम्मीच्या मैत्रिणी किंवा जर कोणी घरी आलं तर बघितलं म्हणजे वाव किती छान आहे. तर आपण जे काही करतो ना त्याला फक्त आपल्याला कशा प्रकारे ऍडजस्ट करायचे किंवा कशा प्रकारे आपण त्याला डेकोर करू शकतो हे आपल्या हातात असतं, त्याने आपली एक हेअरस्टाईल बनून जाते. सो तेच असतं आणि मी पण तेच करते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.